यस सर। ओके, गुड आफ्टरनून एवरीवन। टुडे वी विल डिस्कस फ्यू क्वेश्चंस ऑन लेबर कॉस्ट वेरिएंसेस। एज वी हैव ऑलरेडी स्टडीड द मटेरियल वेरिएंसेस, सिमिलरली हियर टुडे आई एम गोइंग टू डिस्कस द टू इंपॉर्टेंट क्वेश्चंस ऑन द लेबर कॉस्ट वेरिएंसेस। सो लेट अस सी द एग्जांपल फर्स्ट एंड देन वी विल डिस्कस द प्रॉब्लम इन ब्रीफ। अ गैंग ऑफ वर्कर्स यूजुअली कंसिस्ट ऑफ 10 मेन, 5 वुमेन and 5 boys in a factory. They are paid at a standard hourly rate. Men are paid at rupees 1.25, women rupees 0.80, boys rupees 0.70. In a normal working week of 40 hours, the gang is expected to produce 1000 units of output. In a certain week, the gang consists of 13 men, 4 women and 3 boys. Actual wages were paid at the rate of rupees 1.25, rupees 0.85 and rupees 0.65 respectively. 2 hours were lost due to the abnormal idle time and 960 units of output were produced. Now they have requested us to calculate the labor cost variance, labor rate variance, total labor efficiency variance, labor idle time variance, labor efficiency variance, then labor mix variance and labor yield variance. It means this problem almost consists of all the types of variances of labor. So basically here, what is the question? I will explain the entire question in Marathi so that you will understand very well. एक कामगारांची एक गँग आहे ज्याच्यामध्ये 10 पुरुष, 5 स्त्रिया आणि 5 मुलांचा समावेश आहे, जे एका फॅक्टरीमध्ये काम करतात. आणि जेव्हा हे 10 पुरुष, 5 स्त्रिया आणि 5 मुले ते जेव्हा एका फॅक्टरीत काम करतात, तेव्हा त्यांना एक स्टँडर्ड रेट, पुरुषांसाठी रुपये 1.25 रुपये एवढा मजुरीचा रेट आहे एका तासाला, स्त्रियांसाठी 80 पैसे रेट आहे आणि मुलांसाठी 70 पैसे एवढा रेट आहे. आता नॉर्मली एखाद्या आठवड्यामध्ये तुम्हाला 40 तास काम करावं लागतं आणि 40 तास काम केल्यानंतर ह्या सर्व व्यक्तींनी मिळून 1000 युनिटचा आउटपुट दिलेला आहे. तर आता ते असं म्हणतात, जर एखाद्या आठवड्यामध्ये ह्या व्यक्तींच्या गँगमध्ये 13 पुरुष असतील, 4 स्त्रिया असतील आणि 3 मुले असतील, अशा वेळेला ही जी एकूण गँग आहे त्यांना ऍक्च्युली जो द्यायचा वेजेसचा रेट आहे, तर तो रेट आहे 1.20 रुपये, 0.85 पैसे आणि 0.65 पैसे. आणि हे सर्व करत असताना 2 तास तुमचे वाया गेलेले आहेत, कारण की फॅक्टरीमध्ये पॉवर फेल्युअर झालं असेल, मशीन बंद पडली असेल, लॉकडाऊन झालं असेल, स्ट्राईक झाला असेल किंवा अन्य काही कारणांमुळे 2 तास तिथे वाया गेलेले आहेत. आणि 2 तास वाया केल्यामुळे ऍक्च्युली जे आपलं आउटपुट आहे ते फक्त 960 युनिट इतकंच आलेलं आहे. म्हणजे स्टँडर्ड मध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत आणि ऍक्च्युअल मध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत आपल्याला. पण आता या सर्व गोष्टींमध्ये मुद्दा एवढाच आहे की आपल्याला स्टँडर्ड अवरसाठी, म्हणजेच स्टँडर्ड आउटपुट ऍक्च्युअल आउटपुटच्या दृष्टीने किती आहे हे आपल्याला काढावं लागेल. दुसरी गोष्ट, 2 तास वाया गेले. आता 2 तास वाया गेल्यामुळे झालंय काय की 2 तास तुमचे टोटली वाया गेल्यामुळे आपल्याला जे टोटल तुम्ही काम केलेलं आहे त्या कामातले तुम्हाला 2 तास वजा करावे लागतील, कारण की 2 तास पुरुषांचे वाया गेलेले आहेत, 2 तास महिलांचे वाया गेले, 2 तास मुलांचे पण वाया गेले आहेत. म्हणजे टोटली तुम्ही जेवढं आउटपुट काढलेलं आहे तेवढं आउटपुट गुणिले ते प्रत्येक तासाला किती आउटपुट काढतात, हे जे आयडियल टाइम आहे ते सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. आणि ह्याच्यासाठी आपल्याला एक 3 ते 4 पहिल्यांदा वर्किंग नोट काढावे लागतील, जेणेकरून आपल्याला हा पूर्णपणे टेबल समजायला येईल. म्हणजेच काय की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्टँडर्ड, स्टँडर्ड म्हणजे किती, 1000 युनिट ऑफ आउटपुट आहे आणि ऍक्च्युअल किती आहे 960, ते ऍक्च्युअल आउटपुट आहे. मग स्टँडर्ड 1000 युनिट ऑफ आउटपुटला प्रत्येकाला किती रुपये रेट दिला जातो, तसेच प्रत्येक व्यक्ती किती तास काम करतो. आता स्टँडर्ड मध्ये इथे दिले बघा, 40 तास काम करावं लागतंय, सर्वांना स्क्रीनवरती दिसत असेल इथे प्रत्येक व्यक्तीला किती स्टँडर्डली काम करावं लागतं, 40 तास काम करावं लागतं. आणि ऍक्च्युअली इथे जेव्हा काम केलं ते 40 तास काम करतात, कारण की एका आठवड्यामध्ये किती तास काम करायचं, 40 तास. पण ऍक्च्युअली जेव्हा ते काम करतात तेव्हा याची टोटल कॉस्ट किती येते, म्हणजे आपला स्टँडर्ड कॉस्ट काढावा लागेल आणि टोटल कॉस्ट पण काढावं लागेल. त्यासाठी आता सगळ्यात पहिल्यांदा आपण वर्किंग नोट कॅल्क्युलेट करूया. आता वर्किंग नोट मध्ये काय करायचं बघा, तुम्हाला एक सिम्पल टेबल तयार करायचा ज्याच्यामध्ये मेन, वुमेन आणि बॉईज घ्यायचे, स्टँडर्ड फॉर 1000 युनिट्स. कारण की तुम्ही इथे पहा, आपण एका आठवड्यामध्ये 1000 युनिट्सचा आउटपुट काढलेला आहे, त्याच्यामुळे स्टँडर्ड फॉर 1000 युनिट्स.
आणि ऍक्च्युअल फॉर 960 युनिट. ऍक्च्युअली मी इथे तुम्हाला सांगितलं 2 तास अबनॉर्मल वेस्टेज आहे, त्याच्यामुळे 960 युनिट तुम्ही प्रोड्यूस करू शकला. आता स्टँडर्ड रेट मध्ये तुम्ही इथे पाहू शकता 1 रुपया 25 पैसे, 80 पैसे आणि 70 पैसे. तर 1, 25, 80 आणि 70 पैसे स्टँडर्ड रेट मांडलेले आहेत आपण, आणि ऍक्च्युअल रेट जे इथे दिलेत 1 रुपया 20 पैसे, 0.85 आणि 0.65 ते आपण इथे ऍक्च्युअलच्या कॉलम मध्ये मांडलेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की नॉर्मली एका आठवड्यात किती तास काम करायचं आहे, 40 तास काम करायचं. मग आता पहिल्या केसमध्ये जेव्हा आपण स्टँडर्ड कॅल्क्युलेट करतो तेव्हा स्टँडर्ड मध्ये इथे वरती दिलेले आहेत बघा, 10 पुरुष 5 स्त्रिया आणि 5 मुले. मग इथे 10, 5 आणि 5, आता एका तासात त्यांना एका आठवड्यात किती काम करलं होतं, 40 तास. 10 गुणिले 40 म्हणजे त्यांनी स्टँडर्ड किती तास काम केले, पुरुषांनी 400 तास, महिलांनी 200 तास आणि मुलांनी 200 तास. मग 400 तास गुणिले एका तासाला यांना किती वेज देण्यात आली, 1 रुपया 25 पैसे, म्हणजे यांना 500 रुपये दिले, यांना 160 रुपये आणि यांना 140 रुपये देण्यात आलेले आहे. म्हणजे ही स्टँडर्ड कॉस्ट आहे. तर इकडे जर तुम्ही बघितलं तर ऍक्च्युअली मध्ये इथे एका आठवड्यामध्ये 13 पुरुष 4 महिला आणि 3 मुलांनी जेव्हा काम केलं तेव्हा सुद्धा यांनी 40 तासच काम केलं. त्यामुळे यांना 520 तास काम करावं लागलं, इथे 160 तास आणि इकडे 120 तास. यांना जर पर हेड रेट जर बघितला 1 रुपया 20 पैसे, 85 आणि 65 पैसे, तर इथे तुम्हाला 624 रुपये, 136 आणि 78 रुपये एवढा तुम्हाला खर्च करावा लागलेला आहे. म्हणजेच आपण पहिल्यांदा वर्किंग नोट मध्ये काय केलं की आपण स्टँडर्ड किती आहे आणि ऍक्च्युअल किती आहे ह्याचं आपण कॅल्क्युलेशन करून घेतलं. समजलं सगळ्यांना? एव्हरीबडी हॅव यू अंडरस्टूड दिस वन? यस सर. ओके, नाउ मूव्हिंग ऑन टू द सेकंड वर्किंग नोट. आता आपल्याला काय करायचंय की वर्किंग नोट नंबर 2 करायची, कारण की वर्किंग नोट नंबर 2 मध्ये आपल्याला काय बघावं लागेल की आपल्याला बघावं लागेल की आयडियल टाइम, म्हणजेच इथे जे सांगितलं होतं आपल्याला, द 2 आवर्स वेअर लॉस ड्यू टू अबनॉर्मल आयडियल टाइम, 2 तास वाया गेले. त्याच्यामुळे ऍक्च्युअली इथे आपल्याला किती तास दिसत आहेत, 800 तास काम केलेले दिसत आहे, परंतु 2 तास तर वाया गेले प्रत्येकाचे. म्हणजे प्रत्येकाचे 2 तास वाया गेले असतील तर आपल्याला प्रत्येकाचे 2 तास वाया गेलेले हे त्यातून मायनस करायला लागतील, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल आवर्स ऑफ वर्क या ठिकाणी काउंट केलं जाईल. मग पहिल्यांदा आपण इथे घेऊया मेन, तर 13 इथे ऍक्च्युअल बघणार आहोत आपण. 13 लोकांनी काम केलं तर 13 लोकांचा 2 तासाप्रमाणे किती तास वाया गेले, 26 तास पुरुषांचे वाया गेले. त्यानंतर महिलांच्या बाबतीत त्यांनी 4 तास काम केलं, त्यातले त्यांचे 2 तास म्हणजे टोटल 8 तास त्यांचे वाया गेले. त्यानंतर 3 मुलांनी काम केलं, 3 मुलांचे 2 तासाप्रमाणे त्यांचे 6 तास वाया गेले, म्हणजे 26 अधिक 8 अधिक 6 बरोबर. या ठिकाणी टोटल जर तुम्ही याची बघितली तर 40 आवर्स आपले टोटली वेस्टेज आहे. म्हणजे आपण इथे म्हटलं होतं ऍक्च्युअली 800 तास काम झालं, परंतु ऍबनॉर्मल युसेजमुळे आपले किती तास वाया गेले, 40 आवर्स वाया गेले. मग 800 - 40 जर तुम्ही केले तर 760 हे तुमचं ऍक्च्युअल आवर्स ऑफ वर्क असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे ऍक्च्युअल आवर्स ऑफ वर्क काय, तर इथे तुम्ही व्यक्ती म्हणजे पुरुषांनी किती तास काम केलं म्हणतो, इथे आपण 520 तास, तर 520 मधून 26 वजा करायचे तिथे. त्यानंतर 160 स्त्रियांनी तास काम केलं तर 160 मधून 8 तास वजा करायचे आहेत, आणि मुलांनी 120 तास केले होते त्यातनं 6 तास जर तुम्ही केले इथे तर त्यांची किती येतील, इथे 114. ऍक्च्युअली हे मायनस साईन पाहिजे, इथे चुकून आपल्याकडे मल्टिप्लिकेशन साईन पडलेलं, इथे इट शुड बी द मायनस साईन. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. नाव इट्स ऑल राईट. म्हणजे 494, 152 आणि 114 तर ह्याचे जे टोटल आहे तर ते टोटल किती येणार आहे, टोटल ऍक्च्युअल अवर्स ऑफ वर्क किती, 760 अवर्स, कारण की 800 मधून जर तुम्ही 40 अवर्स वजा केले तर टोटल तुम्हाला किती मिळतील, 760, हे ऍक्च्युअल तुमचं वर्किंग आहे. समजली सगळ्यांना वर्किंग नोट? हॅलो. ओके सर. नाव नेक्स्ट इज कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड टाइम फॉर ऍक्च्युअल आउटपुट. आता आपल्याला हे काढायचंय की आपण ऍक्च्युअल आउटपुट म्हणजेच 760 युनिट ऑफ आउटपुट साठी, सॉरी 960 युनिट ऑफ आउटपुट साठी, इथे तुम्ही बघू शकता आपल्याला ऍक्च्युअली किती तास काम करायचं आहे स्टँडर्ड. तर आपल्याला काय करावं लागेल की व्यक्ती मेन किती युनिट मॅन्युफॅक्चर करतायत, 960 डिवायडेड बाय टोटल स्टँडर्ड किती आहे, 1000. सो 960 डिवायडेड बाय 1000 मल्टीप्लाइड बाय यांनी किती तास काम केलंय, 400 तास काम केलेला आहे. तर 400 तास कुठून आले, तर स्टँडर्ड टाइम जर तुम्ही बघितलं तर इकडे 400 तासाचा स्टँडर्ड टाइम आहे, त्याला मल्टीप्लाइड बाय 400 तुम्ही केलं तर 384 आवर्स. सिमिलरली महिलांसाठी 192 आवर्स आणि व्यक्ती म्हणजे मुलांसाठी 960 आवर्स.
तर हे तुम्हाला इथे 400 200 आणि 200 हे तुम्हाला इथे दिसत असेल बघा 400 200 अँड 200 हे स्टँडर्ड टाइम आहे तुमचा तर स्टँडर्ड आवर्स वर्क फॉर ऍक्च्युअल आउटपुट हे आपण कॅल्क्युलेशन करतोय तर स्टँडर्ड टाइम फॉर ऍक्च्युअल आउटपुट नुसार 384 हा तुमचा स्टँडर्ड टाइम येणार आहे इथे 192 येणार आहे इथे 192 आवर्स येणार आहे आणि टोटल जर तुम्ही बघितला तर 960 ऑफ युनिट साठी टोटल तुमचा 768 आवर्स ऑफ स्टँडर्ड टाइम आहे तुमचा हा टोटल स्टँडर्ड टाइम आहे समजलं सगळ्यांना हॅलो यस सर ओके नेक्स्ट आता जी वर्किंग नोट करायची आहे ती वर्किंग नोट आहे ती म्हणजे रिवाइज स्टँडर्ड टाइम कारण की आपला स्टँडर्ड टाइम तर 768 आवर्स आलेला आहे त्याच्याबद्दल काही अडचण नाहीये बट 960 युनिट साठी आपला स्टँडर्ड टाइम किती आहे 768 आवर्स आता आपल्याला रिवाइज स्टँडर्ड टाइम काढण्यासाठी काय करावं लागेल की 760 आता इथे तुम्ही बघू शकता 760 आपण इथे इथे बघा ऍक्च्युअल अवर्स आपण किती तास काम केलं होतं तर इथे 760 कारण की यातले 40 अवर्स काय झाले होते लॉस्ट मग 760 हा आपला ऍक्च्युअल अवर्स ऑफ वर्क होता आणि ऍक्च्युअल अवर्स ऑफ वर्क असल्यामुळे आता इथे याला डिवाइडेड बाय काय करणार आपण ऍक्च्युअल अवर्स किती काम केलं होतं पुरुषांनी 800 तास त्यानंतर परत 800 तास आणि पुन्हा इथे 800 म्हणजे याला जो बेस आहे ऍक्च्युअल टोटल जे तुमचं काम केलेलं आहे तुम्ही ते 800 तास काम आहे परंतु तुमचं जे आयडियल टाइम होता म्हणजे तुमचा आयडियल टाइम वाया गेल्यामुळे तुम्हाला किती तास काम करावं लागलं 760 त्याच्यामुळे तुमचा जो स्टँडर्ड टाइम आहे तो रिवाइज करायची गरज पडली आपल्याला जर तिथे आयडियल टाइम दिला नसता तर आपल्याला रिवाइज स्टँडर्ड टाइम काढायची गरज पडली नसती मग इथे जे आपण म्हणतो 384 तास स्टँडर्ड आहेत बट इथे किती आहेत ते 380 कारण की 2 तास वाया गेले होते पुरुषांचे 2 तासानुसार इथे 4 तास वाया गेले होते इथे 2 तास वाया गेले आणि इथे 2 तास वाया गेले त्याच्यामुळे हा रिवाइज स्टँडर्ड टाइम जो आहे तो 380 190 आणि 190 आलेला आहे समजलं सगळ्यांना रिवाइज स्टँडर्ड टाइम का काढावा लागतो कारण की त्या ठिकाणी आपला आयडियल टाइम हा वाया गेल्यामुळे आपल्याला परत एकदा आपला स्टँडर्ड टाइम काय करावा लागला रिवाइज करावा लागला तिथे समजलं सगळ्यांना हॅलो यस सर ओके आता आपण रिवाइज स्टँडर्ड टाइम जो आहे तो टोटल 768 आवर्सच्या ऐवजी किती आपला 760 आवर्सचा आहे आता नेक्स्ट जी वर्किंग नोट आपल्याला काढायची आहे ती म्हणजे काय करावं लागेल कॅल्क्युलेशन ऑफ स्टँडर्ड लेबर कॉस्ट पर युनिट ऑफ आउटपुट आता हे तर टोटल कॉस्ट दिलेली आपल्याला पण आपल्याला पर युनिट ऑफ आउटपुट काढावं लागेल स्टँडर्ड लेबर कॉस्ट तर पर युनिट ऑफ आउटपुट म्हणजे काय स्टँडर्ड कॉस्ट फॉर 1000 युनिट किती दिली आहे 800 दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल सर हे 800 कुठे दिलेली आहे तर मी तुम्हाला दाखवतो 1000 युनिट स्टँडर्ड साठी आपल्याला टोटल कॉस्ट किती 800 आहे तुम्ही इथे बघू शकता टोटल जी आपली स्टँडर्ड कॉस्ट आहे इथे तुम्ही टोटल बघू शकता ही किती दिली आहे 800 दिलेली आहे तर ही टोटल कॉस्ट आहे तर आपल्याला पर युनिट काढायची आहे मग पर युनिट काढायची म्हणजे टोटल तुमचे जेवढे युनिट्स असतील त्याला जर तुम्ही 800 जर तुम्ही 800 जर तुम्ही टोटल युनिट्स किती मॅन्युफॅक्चर केले आपण स्टँडर्ड 1000 तर स्टँडर्ड कॉस्ट पर युनिट किती येणार आहे 0.80 इथे रुपीज पाहिजे आरई झालेला आहे म्हणजे स्टँडर्ड कॉस्ट पर युनिट इथे तुमची किती आहे 80 पैसा आणि इथे स्टँडर्ड आउटपुट फॉर ऍक्च्युअल टाइम वर्क याच्यामध्ये आपण 800 तास काम केलेलं आहे टोटल स्टँडर्ड टाइम आणि त्या 800 तासामध्ये आपण किती आउटपुट मॅन्युफॅक्चर केलंय 1000 इथे दिलेले बघा 800 तासामध्ये आपण 1000 युनिट्स प्रोडक्शन करत आहोत त्याच्यामुळे रिवाइज स्टँडर्ड टाइम किती आहे आपल्याला 760 इथे तुम्ही बघू शकता रिवाइज स्टँडर्ड टाइम तर 760 अवर्स साठी आपण 1000 डिवाइडेड बाय 800 इंटू 760 जर केलं तर आपला किती येणार आहे 950 युनिट्स म्हणजे रिवाइज स्टँडर्ड युनिट्स किती येते आपल्या इथे 950 युनिट्स आहे 1000 ऐवजी बघा एका ठिकाणी कंपनीमध्ये 2 तास वाया गेल्यामुळे तुमचं स्टँडर्ड टाइम फॉर ऍक्च्युअल आउटपुट तुमचं चेंज झालेलं आहे रिवाइज स्टँडर्ड टाइम तुमचा चेंज झालेला आहे आणि तुमचे रिवाइज स्टँडर्ड आउटपुट देखील तुमचं काय झालेलं आहे चेंज झालेलं आहे त्याच्यामुळे रिवाइज स्टँडर्ड आउटपुट आपलं किती आहे 950 युनिट्स इतकं आहे समजलं सगळ्यांना हॅलो यस सर ओके आता आपण ऍक्च्युअली प्रॉब्लेम सोडवायला घेऊया ज्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा काढणार आहोत लेबर कॉस्ट व्हेरियन्स सो टू कॅल्क्युलेट द लेबर कॉस्ट व्हेरियन्स आय होप एव्हरीबडी हॅज द फॉर्म्युला दॅट इज स्टँडर्ड टाइम मल्टीप्लाइड बाय स्टँडर्ड रेट मायनस ऍक्च्युअल टाइम मल्टीप्लाइड बाय ऍक्च्युअल रेट सो हिअर फॉर मेन पहिल्या केसमध्ये स्टँडर्ड टाइम मेन साठी किती आहे 384 गुणिले 1.25
वजा ऍक्च्युअल टाइम किती आहे 520 इंटू 1.20. तर इथे तुमचा जो पुरुषांसाठीचा जो वरांश आहे तो 146 ऍडव्हर्स आहे इथे. ऍडव्हर्स कारण काय? कारण की तुमचं जे ऍक्च्युअल स्टँडर्ड जे आहे ते कमी आहे आणि ऍक्च्युअल तुमचं जास्त आहे, त्याच्यामुळे हा 144 काय आला, ऍडव्हर्स वरांश आला. वुमेनसाठी 192 तुमचं स्टँडर्ड टाइम आहे, त्याला 0.80 स्टँडर्ड रेट आहे, मायनस ऍक्च्युअल अवर्स ऑफ वर्क 160 मल्टीप्लाइड बाय रेट इज 0.85. सो अगेन हिअर 17.60 फेवरेबल आहे. As far as boys is concerned, 192 multiplied by 0.70 minus 120 into 0.65. आपल्याला जो पहिला टेबल मी कॅल्क्युलेट करून दाखवलं होतं तुम्हाला, त्या टेबल मधल्या सगळ्या फिगर्सचा व्हॅल्यू इथे मी घेतलेत आणि याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करून दाखवतो मी इथे. सो इथे तुमचा 56.40 फेवरेबल आहे, म्हणजेच दोन फेवरेबल आहेत आणि एक काय आपला ऍडव्हर्स आहे. म्हणजे टोटल लेबर कॉस्ट वरायन जर तुम्ही बघितला तर टोटल लेबर कॉस्ट वरायन मध्ये 144 मायनस 17.60 आणि 56.40 जर तुम्ही केलं तर टोटल वरायन्स हा किती येणार आहे, 70 ऍडव्हर्स येणार आहे टोटल लेबर कॉस्ट वरायन्स. समजलंय सगळ्यांना? हॅलो, यस सर. ओके, आता जो नेक्स्ट वरायन्स आपल्याला काढायचा तो म्हणजे काय, लेबर रेट वरायन्स काढायचा आहे. त्यामुळे सेकंड लेबर रेट वरायन्स फॉर्म्युला त्याचं काय, ऍक्च्युअल टाइम मल्टीप्लाइड बाय स्टँडर्ड रेट मायनस ऍक्च्युअल रेट. सो फर्स्टली वी विल कॅल्क्युलेट फॉर मॅन. Actual time is 520 hours minus standard rate is 1.25 minus actual rate is 1.20. So here the variance is 26 favorable. As far as women's are concerned, 160 stand actual time minus standard rate 0.80 minus 0.85. So here 8 adverse. And for boys, 120 hours of actual work, 0.70 minus 0.65, again 6 favorable. So 26 plus 6 is 32 favorable minus 8 adverse is equal to 24 favorable. So total labor rate variance is 24 favorable. Now I am going to calculate the total labor efficiency variance. Total labor efficiency variance. Total labor efficiency variance जो आपल्याला काढायचा आहे त्याच्यासाठी फॉर्म्युला काय बघा. इथे मी टोटल लेबर इफिशियन्सी वरायन्स कॅल्क्युलेट करतोय. स्टँडर्ड रेट मल्टीप्लाइड बाय स्टँडर्ड टाइम मायनस ऍक्च्युअल टाइम. So standard rate for men is 1.25, standard time is 384 minus actual time is 520 hours. So therefore here is 170 adverse total labor efficiency variance for men. For women, 0.80 paisa into bracket 192 hours minus 160 hours, so 20.560 favorable. For boys, 0.70 standard rate into bracket 192 standard time minus actual time is 120 hours. So total is 50.40 favorable. And as far as total labor efficiency variance is concerned, 170 adverse minus 25.60 and 50.40 is 26. So 50 is 86. So 170 adverse minus 86 favorable is equal to 94 adverse is the total labor efficiency variance. Now, as far as labor idle time variance is concerned, नेक्स्ट वरायन्स इज आयडियल टाइम, बिकॉज 2 hours वी वेर स्पेंड आयडियली, म्हणजे 2 तास तिथे कुठलंही काम झालं नाही. त्यामुळे इथे आयडियल टाइम वरायन्स मध्ये जे आपले तास वाया गेलेले आहेत आणि त्या तासानुसार आपण त्यांना पगार पण दिलेला आहे तर तो पगार देखील वाया गेलेला आहे. तर हे किती कॉस्ट आली त्याची हे बघायचं आपल्याला. तर 26 मेनच्या बाबतीत 26 तास त्याचे वाया गेलेत आणि 1.25 रुपये प्रमाणे त्यांना 32.50 रुपये ऍडव्हर्स आहे. वुमेन साठी 6.40 ऍडव्हर्स आहे आणि बॉईज साठी 4.20 ऍडव्हर्स आहे. मग इथे टोटल जर आपण बघितलं तर टोटल लेबर आयडियल टाइम वरायन्स किती आहे, 43.10. तर ही एवढी कॉस्ट आपली वाया गेलेली आहे बिकॉज ऑफ 2 hours ऑफ आयडियल टाइम. नाव नेक्स्ट इज नंबर 5 इज लेबर इफिशियन्सी वरायन्स. इथे आपण टोटल इफिशियन्सी काढली, आता फक्त लेबर इफिशियन्सी काढणार आहे. सो लेबर इफिशियन्सी वरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड टाइम इंटू ब्रॅकेट स्टँडर्ड टाइम फॉर ऍक्च्युअल आउटपुट मायनस स्टँडर्ड टाइम bracket close minus actual time work. So labor efficiency variance men 1.25 is the standard rate. Standard time for actual output is 384 minus actual time is 494. So here 137.50 adverse is the labor efficiency variance for men. For women, standard rate is 0.80, standard time for actual output is 192 minus actual time work is 152, so 32 favorable. For boys, 0.70 into bracket 192 minus 144 hours, 114 hours, so 56
54.60 is the favorable. So these two favorable minus one adverse is equal to total labor efficiency variance in total is 50.90 adverse. Now I am going to compute the gang composition variance, or you can say labor mix variance. So labor mix variance is also a part of labor efficiency variance. So labor mix variance is equal to standard rate minus into bracket revised standard time minus actual time work. So here standard rate for men is 1.25, revised standard time is 380 minus actual time work is 494. So therefore the variance is 142.50 adverse. For women, 0.80 into bracket 190 hours minus 152 hours. So 30.40 is the favorable. And for boys, 0.70 into bracket 190 minus 114. So for boys, 53.20 is the favorable. So 142.50 adverse minus 30.40 and 53.20. So total labor mix variance or gang variance is 58.90 adverse. Now I'm going to calculate the last variance, that is labor yield variance. So as far as labor yield variance is concerned, in all the process industry where there is a loss in production, it is actually inherent process, but this loss is also classified into the two types. One is normal and abnormal loss. Basically, the normal loss is taken into consideration while determining the standard for normal expected output, or you can say yield. But quite frequently, the actual output is totally different from the standard output, that is yield. And due to abnormal time, here there is a difference in the different production processes, and this difference is designated as yield. कारण की खूप सारे production industry मध्ये process industry मध्ये तुम्ही बघत असाल standard time आणि actual time मध्ये हा फरक येत असतो, आणि तो फरक म्हणजे स्टँडर्ड आउटपुट तुमचं ठरलेलं वेगळं असतं आणि ऍक्च्युअल आउटपुट ठरलेलं वेगळं असतं. त्याच्यामुळे तुम्हाला लेबर इल्ड व्हरायन्स काढणं हा गरजेचं आहे. त्यामुळे याचा जो फॉर्म्युला इथे मी सांगणार आहे तो असा आहे, लेबर इल्ड व्हरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड लेबर कॉस्ट पर युनिट इन टू ब्रॅकेट स्टँडर्ड आउटपुट फॉर ऍक्च्युअल टाइम मायनस ऍक्च्युअल आउटपुट. सो स्टँडर्ड लेबर कॉस्ट पर युनिट आपण कॅल्क्युलेट केली होती बघा 0.80 वर्किंग नोट नंबर 7 मध्ये. 0.80 इज द स्टँडर्ड लेबर कॉस्ट पर युनिट. Standard output for actual time is 950 hours and 960 is the total actual output. So 8 favorable हा labor yield variance आहे. हा in total मध्ये काढलेला आहे. हा men साठी वेगळा, women साठी वेगळा आणि boys साठी वेगळा काढता येत नाही, कारण की output हे जे आहे ते total मध्ये count केलं जातं. त्याच्यामुळे आपण total मध्ये तो variance काढलेला आहे, labor yield variance. आता ह्या सगळ्याचा आपण verification करून बघूया. तर लेबर कॉस्ट वरायन्स इज इक्वल टू आपण काय करतो, लेबर रेट वरायन्स प्लस लेबर इफिशियन्सी वरायन्स. तर लेबर कॉस्ट वरायन्स हा टोटल किती आहे, 70 ऍडवर्स आहे, ज्याच्यामध्ये लेबर रेट वरायन्स 24 फेवरेबल आणि 94 फेवरेबल आहे. तर याचं जर तुम्ही करून बघितलं तर तुम्हाला टोटली या ठिकाणी जो मिळणार आहे तो 70 ऍडवर्स वरायन्स तुम्हाला मिळालेला दिसेल. त्यानंतर टोटल लेबर इफिशियन्सी वरायन्स, याच्यामध्ये काय तुमचा लेबर इफिशियन्सी वरायन्स मध्ये तुमचा टोटल लेबर इफिशियन्सी वरायन्स किती होता, तुमचा 94 ऍडवर्स होता, ज्याच्यामध्ये टोटल आयडियल टाइम वरायन्स तुमचा किती होता, 43.10 ऍडवर्स होता, आणि लेबर इफिशियन्सी वरायन्स किती होता, 50.90 ऍडवर्स होता. तर दोघांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 94 ऍडवर्स असलेला दिसून येईल. ऍक्च्युली इथे 24 हा ऍडवर्स आहे, चुकून इथे फेवरेबल झालाय, दिस वन इज ऍडवर्स. And labor efficiency variance is equal to आपण काय म्हणतो, labor mix variance plus labor yield variance. आता labor efficiency variance किती आहे, 50.90 adverse आहे, आणि labor mix variance आपला किती आला इथे, इथे तुम्ही बघू शकता labor mix variance किती आहे, 58.90 adverse आहे इथे, आणि लेबर इल्ड वरायन्स किती आहे, 8 फेवरेबल आहे. या दोघांचं जर तुम्ही ऍडिशन डिलिशन केलं तर तुम्हाला 50.9 हा तुम्हाला लेबर इफिशियन्सी वरायन्स ऍडवर्स आलेला दिसून येईल. कोणाला काही शंका आहे का या क्वेश्चन मध्ये? हॅलो, एनीबडी हॅव्हिंग एनी क्वेश्चन ऑर एनी डाऊट, ऑर शाल आय गो टू द नेक्स्ट क्वेश्चन? दुसरा प्रश्न सोडवायचा आणखीन एक पुढचा. ओके सर. ओके, तर आता पुढचा क्वेश्चन जो असणार आहे आपला तो सुद्धा याच प्रकारचा असेल, फक्त
थोडस त्याच्यामध्ये एक वेगळं कंपोजिशन असणार आहे. जसं की या क्वेश्चन मध्ये आपण मेन वुमेन आणि बॉईज बघितले होते, तसं आता पुढच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला स्किल्ड वर्कर, सेमी स्किल्ड वर्कर अशा प्रकारचा एक क्वेश्चन आपण पाहणार आहोत. हिअर द क्वेश्चन इज, फ्रॉम द फॉलोइंग डेटा कॅल्क्युलेट द लेबर कॉस्ट व्हरायन्स, रेट व्हरायन्स, एफिशियन्सी व्हरायन्स, मिक्स व्हरायन्स अँड लेबर सब इफिशियन्सी व्हरायन्स. टू कॅल्क्युलेट दिस व्हरायन्स द डेटा गिवन विथ अस इज स्टँडर्ड अवर्स अँड स्टँडर्ड रेट अँड ऍक्च्युअल अवर्स अँड ऍक्च्युअल रेट. सो फॉर स्किल्ड लेबर 10 अवर्स आर रिक्वायर्ड, फॉर सेमी स्किल्ड लेबर 8 अवर्स आर रिक्वायर्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स 16 अवर्स आर रिक्वायर्ड. बट द रेट पेड फॉर द स्किल्ड लेबर इज ₹3, सेमी स्किल्ड 1.50 अँड अनस्किल्ड वर्कर्स ₹1. As far as actual hours are concerned, 9,000 hours, the rate is 4. For 8,400 hours, the rate is 1.50. And for 20,000 hours, the rate is 0.90. आता तुम्हाला इथे दिसत असेल की डेटामध्ये व्हेरिएशन कसं आहे. इथे 9,000 तास आहे आणि इथे 10 तास आहे, तर एवढं मोठं व्हेरिएशन आहे. तर आपल्याला काय करावं लागेल की हे सगळं इक्वल करून घ्यावं लागेल पहिल्यांदा. आणि त्याच्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल की वर्किंग नोट काढावं लागेल. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला वर्किंग नोट काढायची आहे इथे. आणि ती वर्किंग नोट अशी काढायची आहे की स्टँडर्ड फॉर 1 युनिट आणि स्टँडर्ड फॉर 1,000 युनिट्स आणि इथे ऍक्च्युअल. आता हे असं का करायचंय, कारण की आपल्याला ऍक्च्युअलचा जो डेटा आहे तो अवर्स मध्ये दिलेला आहे आणि स्टँडर्डचा डेटा जो दिला होता तो फक्त 10 युनिट्स मध्ये दिला होता. आता ह्याला आपल्याला कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल, तर 1,000 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कारण की 1,000 युनिट्स मध्ये दिले ना इथे सगळं, त्याच्यामुळे 1,000 मध्ये कन्वर्ट करायचंय. मग आता 1 युनिट साठी 10, 30 असं होतं. तर आता 10 × 1,000 बरोबर किती येणार, 10,000. 8 × 1,000 8,000. 16 × 1,000 बरोबर 16,000. रेट मात्र सेम राहील. तर इथे तुमचे आर्स आता सगळे कशामध्ये कन्वर्ट झाले, 1,000 मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. देताना कसे दिले होते त्यांनी, 1 युनिट मध्ये दिले होते. समजलंय सगळ्यांना? हॅलो, यस सर. कारण की जो ऍक्च्युअली क्वेश्चन मध्ये जो डेटा दिला होता तो इथे ऍक्च्युअलचा डेटा 1,000 मध्ये दिला आहे आणि स्टँडर्डचा डेटा हा 1 युनिट मध्ये दिलेला आहे. त्याच्यामुळे युनिटचा डेटा आपल्याला 1,000 मध्ये कन्वर्ट करायचा. त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला कॉलम काढून दाखवलेला आहे की आपण 1 युनिटचा डेटा जो आहे तो 1,000 मध्ये कन्वर्ट करून घेतला. इथे 10,000 8,000 16,000, तर टोटल आपले स्टँडर्ड अवर्स किती आहे, 34, आणि टोटल त्याची कॉस्ट किती आहे, 58,000. इथे ऍक्च्युअल अवर्स किती आहे, 37,400 आणि त्याच्यासाठी टोटल कॉस्ट किती आहे, 66,600 आहे. आता सेकंड वर्किंग नोट. आता याच्यामध्ये आपल्याला रिवाइज स्टँडर्ड टाइम काढायचा आहे. आता रिवाइज स्टँडर्ड टाइम काढायचा तो कसा काढणार तुम्ही, तर टोटल ऍक्च्युअल टाइम मल्टीप्लाइड बाय स्टँडर्ड टाइम डिवायडेड बाय टोटल स्टँडर्ड टाइम. आता बघा, टोटल ऍक्च्युअल टाइम स्किल्ड लेबरचा टोटल ऍक्च्युअल टाइम किती आहे इथे बघा, 37,400 मल्टीप्लाइड बाय त्यांचा स्टँडर्ड टाइम किती आहे, 10,000 डिवायडेड बाय टोटल स्टँडर्ड टाइम किती, 34,000. मग आपण इथे स्किल्ड वर्करसाठी टोटल ऍक्च्युअल टाइम किती, 37,400 डिवायडेड बाय टोटल स्टँडर्ड टाइम इज 34,000 मल्टीप्लाइड बाय स्टँडर्ड टाइम स्किल्डसाठी किती आहे, 10,000. म्हणजे रिवाइज स्टँडर्ड टाइम किती आला, 11,000 अवर्स इतका आला. आता हा रिवाइज का काढावा लागला, कारण की तुम्ही 1 युनिटचं कन्वर्जन किती युनिटमध्ये केलेलं आहे, 1,000 युनिट्समध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचा जो स्टँडर्ड टाइम आहे तो स्टँडर्ड टाइम तुम्हाला काय करावा लागलाय, रिवाइज करावा लागला. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही इथे 10,000 तास काम केलेलं इथे दिसतंय, परंतु इथे ऍक्च्युअली तुमचं काम रिवाइज कितीमध्ये आहे, 11,000 तास तुम्ही काम केलेलं आहे. सिमिलरली सेमी स्किल्डच्या साठी 37,400 तुम्ही इथे बघू शकता, सेमी स्किल्ड 37,400 डिवायडेड बाय 34,000 मल्टीप्लाइड बाय 8,000, तर टोटल काम किती आहे तुमचं, 8,800. अनस्किल्ड साठी किती काम आहे, 17,600. तर तुमचा रिवाइज स्टँडर्ड टाइम किती आला आहे, 11,000 8,800 आणि 17,600. समजलं सगळ्यांना रिवाइज स्टँडर्ड टाइम? याचा फॉर्म्युला पण तुम्ही सगळेजण लक्षात ठेवू शकता. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे जेव्हा तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असेल त्यावेळेला. आय होप यू अंडरस्टूड. शॅल आय गो टू द नेक्स्ट पॉइंट? हा पॉइंट समजलाय का सगळ्यांना? हॅलो, यस सर. ओके, नाउ वी विल गो टू कॅल्क्युलेट द लेबर कॉस्ट व्हेरियन्स. सो द फॉर्म्युला फॉर लेबर कॉस्ट व्हेरियन्स इज स्टँडर्ड टाइम मायनस मल्टीप्लाइड बाय स्टँडर्ड रेट मायनस ऍक्च्युअल टाइम इंटू ऍक्च्युअल रेट. सो आता स्टँडर्ड टाइम किती आहे इथे, ऍक्च्युअल दिलेला 10,000
गुणिले रुपये तीन वजा 9,000 गुणिले चार, तो इथे 6,000 काय आला आपला ऍडव्हर्स आलाय स्किल लेबर साठी. सेमी स्किल्ड लेबर जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्याला किती आलाय 600 रुपये ऍडव्हर्स आलेला आहे, आणि अनस्किल्ड जेव्हा आपण वापरतो तेव्हा किती आलेला आहे बघा 2,000 ऍडव्हर्स आलेला आहे. म्हणजे टोटल जर बघितलं आपल्याला तर जवळजवळ 8,600 हा टोटली ऍडव्हर्स वाऱ्यांचा आपल्याला इथे लेबर कॉस्टच्या बाबतीत आलेला दिसून येतोय. आता सेकंड जो आहे तो म्हणजे लेबर रेट वाऱ्यांस, त्याचा फॉर्म्युला काय सांगतो, ऍक्च्युअल टाइम मल्टीप्लाइड बाय स्टँडर्ड रेट मायनस ऍक्च्युअल रेट. तर ऍक्च्युअल टाइम स्किल्ड वर्करचा किती आहे 9,000 अवर्स इंटू ब्रॅकेट 3 - 4, सो यांचा स्किल्ड लेबरचा वरायन्स किती आहे 9,000 ऍडव्हर्स. त्यानंतर सेमी स्किल्ड 8,400 इंटू ब्रॅकेट 1.50 - 1.50, तर इथे 0 आलाय सेमी स्किल्डचा. आणि अनस्किल्ड वर्करच्या बाबतीत 20,000 इंटू ब्रॅकेट 1 - 0.90, सो 2,000 इज दी फेवरेबल. सो टोटल लेबर रेट वरायन्स इज 7,000 ऍडव्हर्स. आता लेबर इफिशियन्सी वरायन्स काढायचा आहे आपल्याला. लेबर इफिशियन्सी वरायन्स मध्ये स्टँडर्ड रेट इंटू ब्रॅकेट स्टँडर्ड टाइम मायनस ऍक्च्युअल टाइम, सो स्किल्ड लेबर 3 इंटू ब्रॅकेट 10,000 मायनस 9,000, सो 3,000 इज द फेवरेबल वन. सेमी स्किल्ड 1.50 इंटू ब्रॅकेट 8,000 मायनस 8,400, सो 600 ऍडव्हर्स. अनस्किल्ड 1 इंटू ब्रॅकेट 16,000 मायनस 20,000 अवर्स, सो टोटल 4,000 ऍडव्हर्स. सो हिअर 4,600 ऍडव्हर्स मायनस 3,000 फेवरेबल, सो टोटल इज लेबर इफिशियन्सी वरायन्स इज 1,600 ऍडव्हर्स. नाउ नेक्स्ट इज लेबर मिक्स वरायन्स. सो लेबर मिक्स वरायन्स ऑर गैंग वरायन्स इज इक्वल टू स्टँडर्ड रेट इंटू ब्रॅकेट रिवाइज स्टँडर्ड टाइम मायनस ऍक्च्युअल टाइम वर्क. सो रिवाइज स्टँडर्ड टाइम आपण काढला होता 11,000, सो स्किल्ड लेबर 3 × 11,000 मायनस 9,000 इज 6,000 फेवरेबल. सेमी स्किल्ड वर्कर्स 1.50 इज द स्टँडर्ड रेट मायनस रिवाइज स्टँडर्ड टाइम इज 8,800 अवर्स मायनस ऍक्च्युअल अवर्स वर्क इज 8,400, सो 600 इज द फेवरेबल वन. अँड अनस्किल्ड वर्कर्स 1 × 17,600 मायनस 20,000 इज 24,000 फेवरेबल वन. So total labor mix variance or gang variance is 4,200 favorable. And last but not the least, I am going to calculate the labor sub-efficiency variance. So as far as labor sub-efficiency variance is concerned, the formula is standard rate into bracket standard time minus revised standard time. So here it is quite similar to labor mix variance, because here ithe apan kay karto to स्टँडर्ड टाइम ऍज इट इज आहे, रिवाइज स्टँडर्ड टाइम मायनस ऍक्च्युअल इथे करत होतो आपण. आता इथे काय केलं बघा, ऍक्च्युअल टाइमच्या जागी स्टँडर्ड टाइम मायनस रिवाइज स्टँडर्ड टाइम असा लेबर सब इफिशियन्सी वरायन्स त्यांनी कॅल्क्युलेट केलेला आहे. त्याच्यामुळे आता लेबर सब इफिशियन्सी वरायन्स या ठिकाणी आपण काढून बघूया. तो स्किल्ड लेबरसाठी 3 रुपये हा आपला स्टँडर्ड रेट आहे, आणि त्याच्यासाठी स्टँडर्ड टाइम किती होता तर 10,000 होता, आणि रिवाइज स्टँडर्ड टाइम किती होता तर 11,000 होता, म्हणजे 3,000 ऍडव्हर्स आलेला आहे. सेमी स्किल्डच्या बाबतीमध्ये 1,200 ऍडव्हर्स आहे, आणि अनस्किल्डच्या बाबतीमध्ये 1,600 ऍडव्हर्स हा आपला लेबर